रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीवर भाजपने गंभीर आरोप केले। 16 उद्योजकांना डावलून रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीला भूखंड दिल्याचा आरोप भाजपने केलाय। शिवाय लातूर जिल्हा बँकेने रितेशच्या कंपनीला 116 कोटींचं कर्ज कसं दिलं असा सवालही भाजपने उपस्थित केलेला आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या कंपनीवर हे गंभीर आरोप करण्यात आले। कंपनीसाठी भूखंड मागणीचा अर्ज MIDC कडे दिनांक 5 एप्रिल रोजी केला आणि लगेच 9 एप्रिलला मुंबईत त्या दिवशी बैठक झाली या विषयावर आणि 15 एप्रिलला म्हणजे अर्ज मागणी केल्यापासून 10 दिवसामध्ये या कंपनीला भूखंड देण्यात आला। ज्यावेळेस या कंपनीला भूखंड देण्यात आला त्याआधी याच प्राधान्य या सदराखाली MIDC कडे 16 जणांचे भूखंड मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते। त्याचा विचार न करता केवळ रितेश देशमुख यांचे बंधू महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री होते सर यांच्या प्रभावामुळं यांना केवळ 10 दिवसामध्ये भूखंडाचं वाटप करण्यात आलेलं आहे, हा आमचा मुख्य आक्षेप आहे। तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 61 कोटी रुपये एकवेळे आणि 55 कोटी असे दोन्ही मिळून 116 कोटी रुपये आणि पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने 4 कोटी रुपये असे 120 कोटी रुपये कर्ज या खाजगी कंपनीला दिलं आहे, हा सुद्धा आमचा आक्षेप आहे। अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत। माधव, काय सांगाल, रितेश देशमुख आणि जेनेलियावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, नेमके काय आहे हे प्रकरण? फरा या आरोपामुळे दोघी अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीचं सरकार असताना लातूरमध्ये MIDC मध्ये 16 उद्योजक MIDC भूखंड साठी अर्ज केला होता, तर तो अर्ज बाजूला ठेवून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्यात देश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला गेला, हा पहिला आरोप आहे। आणि दुसरा आरोप आता आपण सांगितल्याप्रमाणे की पंढरपूर आणि त्याचबरोबर लातूर कोऑपरेटिव्ह बँकेकडून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिलं आहे आणि त्या कर्जाची रक्कम आहे ती जवळपास 1,625 कोटीची आहे। या सगळ्यांमध्ये 2019 मध्ये जी कंपनी देश प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी स्थापन केली होती जेनेलिया आणि त्याचबरोबर रितेश देशमुख आणि त्या कंपनीचं भागभांडवल होतं केवळ 7.5 कोटी रुपये, मात्र त्या भूखंडासाठी 15 कोटी रुपये वापरण्यात आले। त्याचबरोबर जे बँकेनं कर्ज दिलेलं आहे ते कुठल्या नियमावर दिलेलं आहे, काय नेमकं तारण ठेवलंय, या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि त्याची चौकशी व्हावी अशी भाजपनं मागणी केली। आज पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे आरोप केल्यानंतर हे सगळे कागदपत्र समोर दिल्यानंतर खळबळ उडाली आहे, कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस अमित देशमुख हे पालकमंत्री होते, पालकमंत्र्यांच्या काळामध्ये त्यांच्या दबावाखाली हे सगळं MIDC नं भूखंड दिलं आहे का याची चौकशीची मागणी केली आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरून आता रितेश आणि जेनेलिया हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे। बरं, निश्चितच माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं, या दोघांची चौकशी होते का आणि चौकशीतून नेमकं काय समोर येतं ते पाहावं लागेल।